अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम भैया जगताप यांची प्रचारसभा सबजेल चौक तुळजामाता मंदिरपासून सुरुवात करण्यात आली. नालेगाव परिसर, दिल्ली गेट परिसर आणि नगर शहरातील इतर महत्त्वाच्या भागांमधून प्रचार फेरी काढण्यात आली. आमदार संग्राम जगताप यांचे समर्थक नगर शहरात अनेक आहेत, त्यामुळं या प्रचार फेरीमध्ये मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते. दगडूमामा पवार आणि विधाते सर यांनी यावेळी माहिती दिली. निवडणुकीच्या निमित्तानं तुळजाभवानी मंदिरापासून पूर्ण नालेगाव परिसर, दिल्ली गेट परिसरात प्रचार फेरी चांगली झाली. लोकांचा चांगला प्रतिसाद आहे. आपल्या घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खरंतर यांचा आज जन्मदिवस आहे. सर्वप्रथम मी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या जिल्ह्याचे आमदार आदरणीय आरोकाका जगताप, या जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार आदरणीय दादाभाऊ कळमकर व तसेच या शहराचे विद्यमान आमदार व भावी खासदार माननीय संग्रामभाई जगताप यांच्या वतीने प्रथम मी या महामानवाला या ठिकाणी अभिवादन करतो. खरंतर आज या ठिकाणी गेल्या कित्येक दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर ही लोकसभेची निवडणूक या ठिकाणी चाललेली आहे. तर ही लोकसभेची निवडणूक खरं तर लोकांनी आपल्या स्वतः हातामध्ये घेतलेली आहे, कारण धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशा प्रकारचा हा जो लढा आहे, या लढ्यामध्ये लोकांनी घाटाखालचा आणि घाटावरचा अशा प्रकारसुद्धा भावना तयार केलेल्या आहेत. ज्यांनी आत्तापर्यंत जनतेला बोलवलेलं आहे, ज्यांनी आत्तापर्यंत जनतेची फसवणूक केलेली आहे, अशा व्यक्तीच्या विरोधामध्ये आणि गेल्या 5 वर्षामध्ये या देशाच्या राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो, याने ज्या खोट्या घोषणा केलेल्या आहेत, या घोषणेचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी निश्चितच संग्रामभाई जगताप यांना मोठ्या संख्येने या ठिकाणी लोकसभेत पाठवतील अशा प्रकारची मला या ठिकाणी खात्री आहे. यावेळी माजी महापौर अभिषेक कळमकर, माजी उपमहापौर दीपक सूळ यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.